आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 6 जण निवडणूक मैदानात, नगरसेवक पदासाठी 83 जण रिंगणात, 20 अपक्षांनी ठोकला शड्डू. शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 6 जण आता मैदानात आले आहेत, तर 20 अपक्षांनी नगरसेवक पदासाठी शड्डू ठोकला असून 17 जागेसाठी 83 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. शिरोळ नगरपालिकेची पहिली निवडणूक प्रचंड जोरात आणि चुरशीची होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत आज स्पष्ट झाली. मोहम्मद गणी कागवाडे आणि शिवाजीराव संगपाळ हे अपक्ष म्हणून मैदानात आले आहेत. भाजपानं पृथ्वीराज यादव, राजर्षी शाहू आघाडीनं अमरसिंह पाटील, बहुजन विकास आघाडीतून रणजितसिंह माने पाटील आणि ताराराणी आघाडीतून प्रमोद लडगे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे. सगळ्याच पक्षांना आणि आघाड्यांना प्रत्येक वॉर्डमध्ये उमेदवार मिळाले आहेत. नगरसेवक पदासाठीही प्रचंड चुरस दिसून येत आहे. प्रभाग 1 मध्ये योगेश पुजारी, सचिन माळी, हैदर अली मेस्त्री, शहाजान शेख, सौ वैशाली जाधव, माधुरी पाटील, विदुला यादव, सुमन शेट्टी. प्रभाग 2 मधून विश्वास बिराने, अरविंद माने, गोरखनाथ माने, दगडू माने, महेश माने, राजू माने, परशुराम मोरे, अर्चना पाटील, सुवर्णा पाटील, आशा पांढरे, सविता सूर्यवंशी, अनिता संपाळ. प्रभाग 3 मधून कुमुदिनी कांबळे, यमुना गायकवाड, संगीता भाले, अर्चना सुरळकर, संभाजी चव्हाण, सुनीता धनगर, राजेंद्र माने, बाळू शेख, अवधूत संपाळ. प्रभाग 4 मधून सुनीता आर्गे, अन्नपूर्णा कोळी, विमान पट्टनपुढे, भाग्यश्री लडगे, तातोबा पाटील, सुनील बागडी, अविनाश माने, प्रकाश माने, विनायक फुगे. प्रभाग 5 म्हणून इम्रान अत्तार, तानाजी कोळी पुजारी, संभाजी कोळी पुजारी, प्रदीप कोळी, सागर माळी, परवेश मेस्त्री, तोहित मोमीन, विशाल हिरेमठ, ललिता पाटील, पद्मावती फल्ले, कल्पना माने पाटील, कमलाबाई शिंदे, दादासो कोळी, मोहन कोळी, सूर्यकांत कोळी. प्रभाग 6 मधून मीनाथ तागवाडे, अनिता कोठीवाले, सुजाता पाटील, मनीषा फल्ले, कविता भोसले. प्रभाग 7 मधून करुणा कांबळे, सुजाता कांबळे, सुवर्णा कांबळे, सुहासिनी कांबळे, शशिकांत काळे, अनिलकुमार माने, सचिन माने, श्रीवर्धन माने देशमुख, शरद मोरे. तर प्रभाग 8 मधून सुषमा गुरव, सुनीता पुजारी, सुरेखा पुजारी, भाग्यश्री लडगे, रुपाली कुंभार, जयश्री धर्माधिकारी, योगिता पाटील, भारती बन्ने, प्रकाश गावडे, धनाजी चुडमुंगे, महेश देशमुख, घनश्याम पाटील, राजेंद्र पाटील, ओंकार मानेगावडे, रावसाहेब माने हे उमेदवार नगरसेवक पदासाठी आता रिंगणात उतरले आहेत. तर पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ लता आर्गे, किरण माने, वाहतूक संघटनेचे नेते धनाजी पाटील नर्देकर, आशुतोष माळी, अवधूत उर्फ बाबाजी पाटील आदी प्रमुखांनी आज माघार घेतली. नगरपालिकेची निवडणूक ही अटीतटीची आणि चुरशीची होणार हे आता यातून स्पष्ट झालं आहे. अपक्षांची वाढलेली संख्या ही 20 वर गेली, त्यामुळे पॅनल आणि आघाडीमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना चांगलाच घाम फुटला आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. शिरोळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी 3 वाजता माघारीची मुदत संपली. त्यावेळेस एकूण अध्यक्षपदासाठी पूर्वी जे 10 एकूण उमेदवारी अर्ज होते उमेदवार होते, त्यापैकी 4 लोकांनी माघार घेतली, म्हणून अध्यक्षपदासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिलेले आहेत. आणि 116 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी त्यांनी अर्ज भरलेले होते, त्यापैकी 33 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे एकूण 83 एवढे उमेदवार 1 ते 8 एवढ्या प्रभागात शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे अध्यक्षपदाचे 6 आणि नगरसेवक पदासाठी 83 असे एकूण 89 उमेदवार एकूण अध्यक्षपद आणि नगरसेवक मिळून आता निवडणुकीसाठी रिंगणात उरलेले आहेत. आता आज दुपारी 3 वाजता माघार शांतता पूर्ण रीतीनं आणि संपलेली आहे. ह्याच्यापुढं सोमवारी दिनांक 8 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुढे चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.